झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीतल्या चिमुरलीवर झालेले अत्याचार पाहून सारा देश सुन्न झालाय। दोन दिवसापर्यंत चिमुकलीला बंधक बनवत करण्यात आलेले अत्याचार पाहून कोणाचंही हृदय हेलावून जाईल। चिमुकलीवर आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, ती बरी व्हावी यासाठी सारा देशभरात प्रार्थना करतोय। तर या घटनेत सहभागी असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बिहारमध्ये दाखल झालेत। आम्ही तुम्हाला ती चिमुकली दाखवू शकत नाही, ना तिचे कुटुंबीय ना तिचं घर दाखवू शकतो, मात्र आम्ही तुम्हाला सांगतो नेमकं काय घडलंय। 15 एप्रिल 2013 वेळ सकाळी 11:30 दिल्लीतल्या गांधीनगरची अमर कॉलनी। 5 वर्षांची ती चिमुरडी आपल्या छोट्या मित्रमैत्रिणींसह घराबाहेर खेळत होती। तिची आई घरात होती। लेकीचा आवाज ऐकून ती बाहेर खेळत असल्याचा आई अंदाज घेत होती, मात्र बराच वेळ चिमुकलीचा आवाज आला नाही। आईचा जीव कासावीस झाला। ती बाहेर आली तेव्हा चिमुकली गायब झाली होती। तारीख 17 एप्रिल 2013 सकाळी 11:00 चिमुकली गायब होऊन 48 तास उलटल्यानंतर सगळीकडे संताप पसरला। लोक घराबाहेर पडले। चिमुकलीच्या कुटुंबियांनी हे दृश्य पाहिलं तेव्हा ते जिथे गर्दी होती तिथे पोहोचले। लेकीच्या शोधात असणारे तिचे पालक घरात पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। 5 वर्षांची चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत होती। तिचे कपडे फाटले होते, वेदनांनी ती विव्हळत होती, तिची अवस्था नाजूक होती। लेकीची ही अवस्था पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। शेजाऱ्या पाजाऱ्यांनी शोकाकुल चिमुरडीच्या कुटुंबियांना सावरण्याचा प्रयत्न केला। थोड्याच वेळात पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि चिमुकलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तारीख 19 एप्रिल 2013 दुपारी 1:00 चिमुरडीची तपासणी झाली। तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं। तिच्या शरीरामध्ये मेणबत्त्या आणि काचेचे तुकडे सापडले। या घटनेमध्ये किती विकृती आहे ही मोठी संतापजनक बाब समोर आली। तारीख 19 एप्रिल 2013 रात्री 10:00 नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर उशिरा जाग आलेल्या प्रशासनानं चिमुरडीला खासगी रुग्णालयातून एम्स मध्ये हलवलं। लिप्स पे, चीक पे, चेस्ट वॉल पे, आर्म्स पे और उसके गर्दन में भी एक गहरा सा ब्रूजेस थे, जैसे कि किसी ने उसको गला घोटने की कोशिश की गई हो। या चिमुरडीची आई वडील आता देवाकडे प्रार्थना करतायत। 5 वर्षांच्या या चिमुकलीसाठी आता सगळा देश प्रार्थना करतोय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।